अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील आरोग्य केंद्रामध्ये आज सुरू असलेले कोविड लसीकरण कार्यक्रमात 203 लोकांनी लस घेतल्याची माहिती येथील आरोग्य सहाय्यक विद्यानंद घंटे यांनी दिली आहे. 45 वर्ष पुढील लोकांना लस देणे सुरू असताना लोकांनी स्वयंप्रेरणेने आरोग्य केंद्रास येऊन लस घेत आहेत. आतापर्यंत कोणालाही गंभीर परिणाम जाणवले नाही. कोणीही न घाबरत लस घेण्याचे आवाहन आरोग्य सहाय्यका सुनीता रावडे यांनी केले. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांना लस घेणे बंधनकारक असल्याने शिक्षकांनी सुद्धा लस घेऊन लोकांमध्ये जनजागृती करत कोरोनामुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आज दिवशी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्यासहित गावातील नागरिक शिक्षक आणि आरोग्य केंद्राच्या आजूबाजूच्या गावातील नागरिक सहित लस घेतले आणि लसचे परिणाम काही नसल्याने सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले. या कामी अक्कलकोट तालुका आरोग्य अधिकारी श्री अश्विन कर्जखेडे साहेब शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी गजानन मारकट साहेब यांच्या सहकार्याने शिरवळ येथे आज लसीकरणास सुरुवात झाली. यावेळी आरोग्य सहाय्यक विद्यानंद घंटे आरोग्य सहायिका सुनीता रावडे आरोग्य सेविका संगीता ढगे आरोग्य सेविका तोलनुरे सिस्टर आरोग्य सेवक चंद्रकांत सोनटक्के आरोग्य सेवक नागनाथ होडकर परिचारक पवार यांच्यासह आशा वर्कर्स लस देण्या कामे कार्य करीत होते. आज दिनांक 6/5/2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ येथे कोविड लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये 200 लाभार्थींनी याचा लाभ घेतला. तर या कामी तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी सन्माननीय श्री करतखेडे सर, सन्माननीय मारकड सर, तसेच डॉक्टर पाटील, डॉक्टर माळी मॅडम, डॉक्टर वर्नाड मॅडम, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य सेविका व सहायिका, आरोग्य सहायिका व तसेच आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवक व पुरुष परिचर सर्व कर्म पुरुष परिचर तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी या कामी तसेच प्रामुख्याने आशा वर्कर देखील सर्व कर्मचाऱ्यांनी 100% कार्यक्रम विशेष करण्याचा प्रयत्न केला आणि 100% कार्यक्रम हा यशस्वी झाला. तर माझं एकच नागरिकांना आव्हान आहे की या लसीकरणा मोहिमेत आम्हाला असं जाणवतं की नागरिकांनी थोडा संयम बाळगावा. तर लस ही प्रत्येकाला मिळणारच आहे. लस कुणालाही म्हणजे असं कोणी लसीकरणातून वंचित राहणार नाही याची आम्ही खात्री देतो. पण नागरिकांना एवढं आमचं आव्हान आहे की जेव्हा लसीकरण सत्र असतं तेव्हा आम्ही सांगेल तसं थोडं सहकार्य करून या या मोहिमेला सहकार्य करावं नागरिकांनी अशी मी थोडी नागरिकांना विनंती करतो. आज शिरवळ येथे आज प्राथमिक आरोग्य शिरवळ येथे 200 लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात आलेली आहे. फर्स्ट आणि सेकंड मिळून ही लस देण्यात आली आहे. तरी आजचं शिरवळ पीसचं एक काम 100% पूर्ण झालेलं आहे. पुढची लस जेव्हा येऊ तेव्हा नागरिकांना आम्ही सल्ला दिलेला आहे की तुम्हाला आम्ही फोनद्वारे किंवा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल त्यावेळेस लस घेण्याचे आहे. आणि हे सगळं परिश्रम आमचे तालुकीय वैद्यकीय अधिकारी करजखडे साहेब यांनी घेतलेलं आहे. त्यामुळं हे सर्व कोविडचे लसीचे काम सक्सेस होत आहे. रॉयल मीडिया न्यूज साठी अशफाक मुल्ला अक्कलकोट. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. Never miss an update.